लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ आज राज्यात पंतप्रधानांच्या हस्ते फुटणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. मोदींचं सोलापूर विमानतळावर आगमन झालंय. सोलापुरात इंदिरा गांधी स्टेडियमवर पंतप्रधान पोहोचले आहेत. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आजवर झालेल्या कामांचं पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत. त्याचसोबत माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या 30,000 असंघटित कामगारांच्या घरकुलांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सोलापूर उस्मानाबाद एडशी महामार्गाचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. सोलापूर उस्मानाबाद एडशी महामार्गाचं लोकार्पण, स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामाचं उद्घाटन आज पंतप्रधान मोदी करणार आहेत. 30,000 असंघटित कामगारांच्या घरकुलांची सोलापूर उस्मानाबाद एडशी महामार्गाचं लोकार्पण, 30,000 असंघटित कामगारांच्या घरकुलांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. तर सोलापुरात आज लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ पंतप्रधान नरेंद्र मोदी फोडणार आहेत. आणि काल CM मुख्यमंत्री फडणवीस अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यात एक गुप्त बैठक झाली आणि या बैठकीनंतर आज पंतप्रधान सोलापुरात काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये दाखल होतील.